कोल्हापूर ते गांधीनगर रोडवर केएमटीच्या चालकानं पुढे जाण्यासाठी वाट दिली नाही या रागातून बस चालकास मारहाण करून बसची काच फोडणाऱ्या आरोपीस न्यायालयानं 3 महिन्याचा तुरुंगवास व 17,500 रुपयाचा दंड सुनावलाय. किशोर विश्वास आयरेकर असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. जिल्हा सरकारी वकील विवेक शुल्क यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 ऑक्टोबर 2013 मध्ये केएमटीचे चालक सीताराम सरगर हे बस घेऊन गांधीनगर येथे गेले होते. यावेळी पाठीमागून आलेला दुचाकीस्वार किशोर आयरेकर याने बस थांबवून चालक सरगर यांच्याशी वाद घातला. पुढे जाण्यासाठी वाट का दिली नाही अशी विचारणा करत त्याने चालकास धक्काबुक्की करून बसची काच फोडली. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस हवालदार श्यामराव नेवापुरे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील विवेक शुल्क यांनी सादर केलेले साक्षी पुरावे ग्राह्य धरून 5वे तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश SP देशमुख यांनी आरोपी आयरेकर यास 3 महिने तुरुंगवास व 17,500 रुपयाचा दंड सुनावलाय. पुरावे जमा करण्यासाठी पोलीस हवालदार माधुरी शिंदे यांनी महत्वाचं काम केलं. किशोर विश्वास आयरेकर यांनी KMT बसमधून गांधीनगरच्या हद्दीमध्ये बसमधून ओढून त्यांच्यावरती हल्ला केला, त्यांची गळपट्टी धरली, मारहाण केली अशा प्रकारची तक्रार KMT ड्रायव्हर श्रीयुत सरगर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये दिली. गांधीनगर पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांनी याचा तपास केला आणि आरोपी किशोर आयरेकर याच्याविरुद्ध इंडियन पिनल कोड 332, 353, 451 अशा विविध कलमांखाली खटला दाखल केला. या खटल्याचं काम प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुरू झालं. या प्रकरणाचं वैशिष्ट्य असं की भारतीय दंडविधानामध्ये दुरुस्ती झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडे काम वर्ग होऊन शिक्षा होण्याचा हा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला प्रसंग असावा.